नमस्कार मित्रांनो, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए ही म्हण प्रत्यक्षात येताना दिसत आहे. आता साक्षात नरेंद्र मोदींना त्यांच्या सरकारलाही झुकावं लागत आहे, वारंवार झुकावं लागत आहे. ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे हे कोण ठरवणार? तुम्ही ठरवणार, मी ठरवणार का जनता ठरवणार? आणि जर ही गोष्ट चांगली होती मग आत्तापर्यंत मोदी का झुकले नाहीत, किंवा आता जे ते करत आहेत त्याच्या विरुद्ध ते का वागत होते, हा देखील प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावला होते. लखपती दीदी कार्यक्रमात त्यांनी महिला बचत गटांसमोर, महिलांसमोर आपले विचार मांडले. कशाप्रकारे देशात लक्षावधी लखपती दीदी होत आहेत आणि हा आकडा कदाचित काही कोटीत जाईल हे सांगताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांसाठी कशा प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत आहेत त्याचा त्यांनी लेखाजोखा मांडला. यातल्या अनेक गोष्टी त्याच नरेंद्र मोदींच्या दृष्टीने रेवडी संस्कृतीचा भाग होता. राज्य सरकारला आपल्या परवडण्यापेक्षा जास्त खर्च करावा लागतो आणि त्याच्यातनं अनुत्पादित खर्चाचा बोजा सरकारच्या डोक्यावर होतो आणि त्यामुळे विकास कामांना प्राधान्य देता येत नाही. या दृष्टीने पावलं टाकणारे नरेंद्र मोदी कोविडच्या काळात 80 कोटी लोकांना धान्य वाटप करून आणि ते धान्य वाटप अजूनही सुरू करून गरिबी रेषेच्या वरती काढणारे मोदी. पण आता मात्र 5 वर्ष झाली तरी हे धान्य वाटप सुरूच ठेवायची नामुष्की, मजबुरी, गरज जे काय म्हणाल ते. आणि त्यानंतर अगदी आता कालची जी घोषणा असेल ती म्हणजे युनिफाईड पेन्शन. काल जी नवीन पेन्शन योजना लागू केली त्यामुळे सरकार सरकारी कर्मचाऱ्यांपुढे झुकलं असं एक चित्र निर्माण झालं, तर त्याला कोण जबाबदार? आता ही युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय आहे हे मी तुम्हाला फार खोलात जाऊन सांगायची गरज नाही. पूर्वी जे लोक म्हणजे 2006 सालापूर्वी किंवा 2008 सालापूर्वी काही ठिकाणी सरकारी कर्मचारी होते, याच्यामध्ये शालेय शिक्षक असतील, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी असतील, सार्वजनिक कंपन्यांचे लोक असतील आणि प्रत्यक्ष राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधले मंत्री कर्मचारी असतील, या सगळ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळायची आणि त्या पेन्शनमध्ये वर्षाप्रमाणे महागाई दरानुसार वाढ व्हायची. अनेकांची पेन्शन आज त्यांना निवृत्त होताना मिळालेल्या पगाराच्या दुप्पट चौपट जास्त इतकी आहे. आणि हे सगळं परवडण्यासारखं नव्हतं 2004 साली, म्हणजे अटल बिहारी सरकारनी जाता जाता या सुधारणांना मंजुरी दिली. त्या कार्यान्वित करण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारनी, UPA सरकारनी केलं आणि त्यामुळे या सुधारणांचा किंवा या पापाचा वाटेकरी कोण याच्यावर दोन्ही पक्ष एकमेकांकडे बोट दाखवतील. काँग्रेस म्हणेल हे भाजपा सरकारनी केलं, आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी केली. भाजप म्हणेल आम्ही फक्त तो कायदा केला त्याची अंमलबजावणी करण्याचं काम काँग्रेसने केलं. अर्थात अंमलबजावणी करताना दोघांनाही त्याची किंमत मोजावी लागणार नव्हती. हा टाईम बॉम्ब 20-25 वर्षांनी फुटणार होता, कारण त्या तारखेनंतर म्हणजे 2006 सालनंतर जे सरकारी कर्मचारी सेवेत लागले त्यांची पेन्शन जी त्यांच्या साधारणतः 30-34 वर्ष सेवेनंतर त्यांना जी मिळणार होती, कुठल्याही राजकीय नेत्यांना 24-25-30 वर्षानंतर काय होणार याची पर्वा नसते. आणि तेव्हा असा अंदाज होता की ज्या गतीने भारत वाढत होता, भारताची अर्थव्यवस्था वाढत होती, भारत या सगळ्याच्या पलीकडे जाईल आणि त्यामुळे जी काही पेन्शन निवृत्तीच्या वेळेला मिळेल, जसं तर अमेरिकेमध्ये आपल्यासारखं लोकांचं उत्पन्न वाढत नाही. म्हणजे आपल्याकडे 10 वर्षापूर्वी ज्याचा 10,000 पगार होता त्यांनी फार काही मेहनत केली नाही, फार काही प्रगती केली नाही, तरी तो महागाईमुळे आणि अन्य कारणांमुळे त्याची जी नॅचरल प्रमोशन आहे तो 10,000 50,000 पगार झालेला असतो आणि तरी तो रडत असतो की पगार कमी आहे. अमेरिकेत, युरोपीय देशांमध्ये महागाई दर एवढा जास्त नसतो आणि त्यामुळे
अनेक दशकं लोकांना साधारणतः त्या त्या कॅटेगरीतल्या लोकांना तिथेच पगार मिळतात. तसा भारत होईल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र आता जे चित्र दिसतं आहे, म्हणजे जे तेव्हा 2006 साली 2008 साली जे सेवेत लागले त्यांना आता असं चित्र दिसतं आहे की आपण जेव्हा आणखीन 10 वर्षांनी निवृत्त होऊ आणि निवृत्त होताना आपला पगार समजा 1 लाख रुपये असेल तर आपल्याला मिळणारी पेन्शन, मासिक पेन्शन कदाचित 50,000 रुपयापेक्षा कमी असेल. आणि 10 वर्षांनी 50,000 रुपयाचं काय मोल असेल? ठीक आहे, थोडं तरी असेल, पण त्याच्यानंतर समजा त्यांचं आयुष्य आणखीन 20 वर्ष 30 वर्ष जर वाढलं तर 2050 साली 2060 साली जेव्हा लोकांचं किमान उत्पन्न कदाचित 2 लाख 2.5 लाख असेल तेव्हा आपण या 50,000 पेन्शनचं काय करायचं, हे प्रश्न त्यांच्या मनात सतावू लागले. त्याच्यातनं सगळीकडे मागणी यायला लागली की आम्हाला पुन्हा एकदा जुनी पेन्शन हवी. आणि आपलं राजकारण असं आहे की याच्यामध्ये राहुल गांधी असतील, वेगवेगळ्या काँग्रेस राज्य सरकारांनी घोषणा केली की आम्ही पंजाबमध्ये जे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर सरकार आहे असं राज्य जिथे स्वतःला रोजच्या खर्चाला पैसे नाहीत, पण त्यांनी घोषणा केली की आम्ही जुनी पेन्शन परत आणू, कारण त्यांनाही काही पडलेलं नाही, कारण अजूनही बरेचसे कर्मचारी जे नव्या पेन्शनमध्ये लागलेले ते निवृत्त व्हायला अजूनही साधारणतः 5-10 वर्षाचा अवधी आहे. आणि त्यामुळे घोषणा करायला काय जातं, 3 महिने निवडणुका जिंकल्या की मग नंतर काय होईल ते होईल, पुढचं सरकार बघून घेईल किंवा त्याच्या पुढचं सरकार बघून घेईल, मी कशाला परवा करू. पण यातनं लोकांना वाटायला लागलं की मोदी सरकार आपल्या बाजूचं नाही, आणि असं एक मोठ्या मध्यम वर्गाला वाटायला लागलं की गरिबांना स्वस्त धान्य मिळतं, महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये दिले जातात, आणखीन लखपती दीदी योजना हे केली जाते, आणि आम्हाला काय तर फक्त कर लावायचे, आम्हाला काय तर फक्त सांगायचं बघा आम्ही पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्याच्यातनं आम्हाला आमचे पैसे परत मिळाले. अर्थात असं मानणाराही एक वर्ग आहे, पण त्याची संख्या देशात कमी आहे. पण या देशातला सगळ्यात मोठी लॉबी जर कोणाची असेल तर ती सरकारी कर्मचाऱ्यांची. तरी सरकारी कर्मचाऱ्यांना खाजगी क्षेत्राच्या मनाने, म्हणजे मी 2-3% संघटित खाजगी म्हणजे जे मल्टीनॅशनल कंपन्या किंवा बँका आणि अशा याच्यातले लोक म्हणत नाही आहे, जे खाजगी म्हणजे फॅक्टरीज आहेत, कंपनी आहेत, जिथे वेगवेगळे छोटे उद्योग आहेत, जिथे महिन्याला पगार मिळतो, त्याच्यापेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार बरेच जास्त आहेत. आणि देशातले जवळजवळ 85%हून जास्त लोक असंघटित क्षेत्रात काम करतो, तिथे ना पेन्शन आहे ना काही आहे. आता हळूहळू प्रॉव्हिडंट फंड, फॅमिली पेन्शन म्हणजे, पण ते काय फॅमिली पेन्शन म्हणजे 2,000 रुपये 2,500 रुपये 5,000 रुपये काय ते नाही होणार, पण तरी सरकारी कर्मचाऱ्यांचा रेटा जबरदस्त असतो आणि निवडणुकीची गणितं बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये असू शकते. आणि ही गोष्ट खास करून लोकसभा निवडणुकांनंतर मोदी सरकारलाही जाणवली की आत्तापर्यंत आपण ज्या अर्थशास्त्राच्या नियमांनी पुढे जात राहिलो ते नियम काही चुकीचे नाही आहेत, आर्थिक शिस्त असायलाच पाहिजे, आणि आत्ताही ती आर्थिक शिस्त ठेवूनच मोदी सरकारने ही नवीन पेन्शन आणलेली आहे. पण अनेकदा असं होतं की राजकीय स्थैर्य त्याहून महत्त्वाचं असतं. जी गोष्ट बांगलादेशमध्ये झाली त्याच्या आधी जी गोष्ट श्रीलंकेत झाली त्याच्या आधी जी गोष्ट सब सहारन आफ्रिकामध्ये झाली आणि आता ज्या गोष्टी अमेरिकेत चालू आहेत, अमेरिकेत कमला हॅरिस सांगतात मी 35 लाख घरं बांधणार, कुठून बांधणार, किती रुपयाला बांधणार, म्हणजे काही याचा हिशोब आहे का, काही नाही. हे अमेरिकेसारख्या देशामध्ये जर असं चालतं, आज मी न्यूयॉर्क टाईम्सचाच एक व्हिडिओ त्यांनी बनवलेला, म्हणजे अमेरिकेतले स्वतःला पुरोगामी म्हणवणारे, लिबरल म्हणवणारे लोक कसे बदमाश असतात, डांबरट असतात, त्याचं पर्दाफाश दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, न्यूयॉर्क टाईम्सनी केला होता. हे सगळे $2,00,000 $3,00,000 वर्षाला पगार घेणारे लोक, त्याच्याहून जास्त श्रीमंत लोक, ते म्हणतात नाही नाही गरिबांना परवडणारी घरं पाहिजेत. पण गरिबांना परवडणारी घरं पाहिजेत म्हणजे ते ज्या भागात राहतात, न्यूयॉर्क असेल, कॅलिफोर्निया, पॅलो अल्टोमध्ये, ते सांगतात शहराच्या 3/4 भागामध्ये लोकांनीच नियम केलेला आहे की इथे फक्त सिंगल स्टोरी स्ट्रक्चर, म्हणजे तिथे फक्त बंगला किंवा रो हाऊसच बांधता येतील, म्हणजे ज्या शहरामध्ये सगळ्यात जास्त रोजगार तयार होतात तिकडे घरच बांधायला हे लोक विरोध करतात. का? कारण यांचे बंगले टुमदार बंगले चांगले दिसोत, तिथे कोणी येऊन घुसू नये, आणि मग उगाच नकराश्रू मगरीचे अश्रू डाळायचे की अरे काय गरिबांना गायला घर मिळत नाही, म्हणजे अरे तुम्ही तुमच्या ठिकाणी हाय राईज बिल्डिंग बांधायला परवानगी द्या, तुम्ही देत नाहीत, कारण तिथे बांधली तर तुमच्या घराची किंमत कमी होईल. जे काय आहे ते, म्हणजे एवढ्या खोलात जायची गरज नाही, कारण विषय भारतातल्या पेन्शनचा आहे. पण तीच गोष्ट शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत, तीच गोष्ट महागाईच्या बाबतीत,
हा जो दांभिकपणा आहे, दुतोंडीपणा आहे, हा सगळीकडे अमेरिकेत दिसतो आणि त्यामुळे अमेरिकेच्याही राजकारणाची अवस्था कोंडीत पकडल्यासारखे. आणि दोन्ही पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष, ज्या प्रकारच्या घोषणा करतात ते बघता ते समाजवादी पक्ष असल्यासारखं वाटतंय. कम्युनिस्ट पक्ष पण कधी कधी अशा प्रकारच्या घोषणा करत नाही, आम्ही घरं देऊ, आम्ही हे देऊ. आणि जर अमेरिकेत असं होत असेल, युरोपात अशा गोष्टी होत असतील, तर मग आपण काय पाप केलं आहे? शेवटी देशाचं राजकीय स्थैर्य राहणं, आर्थिक स्थैर्य राहणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मोदी सरकारने ज्या काही तिजोरीला एक थोडा दरवाजे उघडलेले आहेत आणि लाखो कोट्यवधी लोकांवर परिणाम करतील अशा योजना त्यांनी सुरू केलेल्या आहेत. ही पेन्शन योजना सुरू करताना चांगली गोष्ट त्याच्यातली ही आहे की याच्यामध्ये आर्थिक शिस्तीला मोदी सरकारने कुठेही त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही आहे. तुम्ही म्हणाल दुर्लक्ष केलं नाही म्हणजे काय? आधी ज्यांना एक्स पेन्शन होती त्यांना आता दुप्पट पेन्शन मिळणार किंवा जास्त दीडपट पेन्शन मिळणार? शेवटी हे आमच्याच करदात्यांच्याच पैशाने होणार ना. पण तरी देखील त्याला एक गणित आहे की सरकार पूर्वी 14% बेसिक सॅलरीच्या पैसे कापायचं, म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करायचं, लोकांचे 10% कापायचं, कर्मचाऱ्यांचे आपले 14% कापायचे किंवा कॉन्ट्रीब्यूट करायचे, आता ते 18% करणार आहे. म्हणजे तरी त्याला एक हिशोब आहे. जुनी पेन्शन योजना होती त्याला हिशोब काही नाही की नोटा छापायचे आणि पैसे वाटायचे, त्यामुळे महागाई वाढते आणि रुपयाचं मूल्य कमी होत आहे सातत्याने. आणि तेव्हा सरासरी आयुष्यमान जास्त नव्हतं, आता आयुष्यमान लोकांचं वाढलेलं आहे. त्यामुळे ही पेन्शन पुन्हा एकदा जुनी पेन्शन अंमलबजावणी करणं शक्य नव्हतं. पण राहुल गांधी असतील आणि त्या त्या राज्यातले प्रादेशिक नेते असतील यांनी लोकांच्या मनात असं गारूड तयार करायला सुरुवात केली की आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करून देऊ, पैसे मोदी सरकार दिला आम्हाला काय पडली. आणि त्यामुळे हा सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्यातनंही एक प्रश्न उरतो की जर सरकारी कर्मचाऱ्यांचे असे लाड होत असतील तर जे 85% लोक जे या कुठल्याही रचनेत नाही आहेत, ज्यांचं मासिक उत्पन्न बऱ्याच जणांचं त्याच्यापैकी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांपेक्षा कमी आहे, आणि आत्ता ज्यांना फॅमिली पेन्शन वगैरे जे काहीतरी किरकोळ पैसे मिळतात, पण त्यांच्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचं सुरक्षा नेट तयार करणार आहात? जे खाजगी क्षेत्रात काम करतात, कोणी पिऊन म्हणून काम करतं, कोणी लिफ्टमन म्हणून काम करतं, कोणी मेकॅनिक म्हणून काम करतं, कोणी अशी जी कामं करतात, त्यांच्या पेन्शनचं काय? आणि याच्यातनं आणखीन एक गोष्ट होणार आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा सरकारी नोकऱ्यांसाठी मोठ्याच्या मोठ्या रांगा लागणार आहेत, कारण सगळ्यांना हे अशा गोष्टी हवेत. पण मोदी सरकारचा याच्या मागचा विचार असावा की आत्ताच्या घडीला सगळं जग पेटून उठलेलं आहे, दोन युद्ध सुरू आहेत, महागाई वाढते आणि लोकांच्या मनातला राग स्फोटासारखा बाहेर येतोय. त्याच्यातनं सगळंच जे आत्तापर्यंत 10 वर्षात जे उभं करायचा प्रयत्न केला ते तुटायला नको आणि त्याच्यामुळे होऊ द्या खर्च, असा विचार मोदी सरकारने केला असेल तर आश्चर्य वाटणार नाही. पण याच्यातनं एक चित्र निर्माण झालं आहे की मोदी 1 आणि मोदी 2 सरकार पूर्ण बहुमताचं असल्यामुळे अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणांचा त्यांच्यावर परिणाम होण्याचा नाही, आर्थिक शिस्त ते अधिक चांगल्या प्रकारे राखू शकायचे. मोदी सरकार 3 मात्र सरकारला लोकांच्या भावनेंची दखल घ्यावी लागते, विरोधी पक्षांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागत आहे. हे देशासाठी चांगलं आहे का वाईट आहे हे आत्ता ओळखणं कठीण आहे. पण मोदी सरकारने पहिल्या 10 वर्षात जे केलं त्याच्या विपरीत मात्र हे आहे, एवढं मी नक्की सांगू शकतो. तुम्हाला काय वाटतं ते प्रतिक्रियांच्या रूपाने लिहा अशी आपल्याला नम्र विनंती आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच आपल्याला विनम्र सूचना आहे. तुर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH48.